हे गावठी औषध आहे, खूप जास्त खोकला झाला आहे मला आणि सर्दी कफ झाला आहे. खूप औषधं केली पण नाही उपयोग होत आहे. मग आमच्या ज्या मावशी आहेत म्हणजे भाभी का ताई आहेत, त्यांनी हे माका, अडुळसा, तुळशी आणि ओवा असा हा काढा बनवला आहे वाफ घेऊन. आणि मग आता ते असं गाळलं आहे मी आणि ते पिलं, कारण काल रात्रीपर्यंत मला शेजारच्या त्या समोरच्या काकींनी हे दिलं होतं, गुळवेलाची पानं दिली होती. त्या गुळवेलाच्या पानाचा मी असा काढा केला होता, तो मला एवढा फरक पडला की मी 2 बाटल्या अडुळसा कफ सिरप पिलो होतं, 2 बाटल्या ही दुसरी बाटली आहे, पण काही फरक पडत नव्हता मला. काल एका फक्त डोसांनी एक डोस घेतला मी, त्या फक्त गुळवेलाचा, तर एवढा फरक पडला. आणि आता आज आमच्या मावशींनी मला हे ओवा आणि हे सगळ्याचा काढा केला आहे. आता हे निर्जला पण पाजणार आहे. आणि खरं गावठी ते गावठी औषध असतं, रान औषध इज बेस्ट. आता हे असं गाळून असं त्याच्यातलं पूर्ण आम्ही रस काढला, असं त्याचा चोथा हे करून. त्याच्या पानांचं आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही आहे, त्या वाफेवरती एवढा रस झाला, पाणी घातलं नाही आहे, फक्त वाफ झाकून घातलं होतं. आता 3 दिवस हे पिऊन, कारण एका रात्रीच्या फक्त एका डोसमध्ये मला एवढा फरक पडला, मला बोलायला येत नव्हतं, एवढा फरक पडला मला, तेवढ्या पाण्याचा एवढा निघाला. आता निर्जला पण पाजणार आहे, ती पण पिणार आहे.